कळमनुरी तालुक्यातील पिपरी ते आखाळा बाळापूर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून बाळापूर पिपरी येगाव या परिसरातील नागरिकांची रहदारी असते. पावसाळ्यात सदर रस्त्यावर चिखल व पाणी साचून मोठी गैरसोय होते. बिलन चौक ते वाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे तसेच वाडी येथील पुलांची उंची वाढवण्यासाठी आमदार टारफे यांना शिष्टमंडळ भेटून रस्ता दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे सचिन पेंढारकर यांनी सांगितले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी सचिन पेंढारकर यांच्याशी संवाद साधला. मिलन चौक ते वाडी हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावे, प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहे, परंतु या रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाही. माननीय आमदार साहेब संतोषजी टारफे यांना आम्ही निवेदन देणार आहोत. मिलन चौक ते वाडी ही डांबरीकरण रस्ता होण्यात यावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाडीचा पूल, पुलाची उंची वाढवावी. गेल्या 10 वर्षापासून या पुलामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते. वारंवार प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी करण्यात येते, पण 10 वर्षापासून हो करू मध्ये गेलेलं आहे, बस बाकी काहीच नाही. बबन हिंद्रे, स्टार न्यूज, आखाळा बाळापूर.